नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरतीबद्दल आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे जे मित्रांनो राहिलेले तुमचे निकाल होते ते आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आज मित्रांनो या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि लॅब टेक्निशियनचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत काही जिल्हा परिषदांचे राहिलेले देखील निकाल मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होतील त्यासाठी तुम्हाला तुमची जिल्हा परिषद मित्रांनो वेबसाईट चेक करायचे किंवा मित्रांनो सर्व निकाल जे आहे मी तुम्हाला लागलेले टेलिग्राम चॅनलवरती देत आहे तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याचा रिझल्ट आला असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केला जाईल तर पाहू शकता आज जे निकाल मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा परिषदचा औषध निर्माण अधिकारी या पदाचा देखील निकाल लागलेला आहे पाहू शकता फार्मसी ऑफिसर नाशिक झेडपीचा निकाल आलेला आहे हे देखील पी डी एफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता कुठल्या कुठल्या विषयामध्ये किती किती मार्क्स पडले तेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क्स मार्क्स आहेत अशाच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये तुम्हाला समावेश पाहायला भेटेल म्हणजे नव्वदच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते तर आय बी पी एस मार्फत असे रिझल्ट जे आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदला आता द्यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पाहू शकता या ठिकाणी अजून एक निकाल लागलेला आहे रायगड जिल्हा परिषदमधला मित्रांनो तो या ठिकाणी आहे सुपरवायझर पोस्टचा म्हणजेच अंगणवाडी सेविका या पदासाठी इथं मित्रांनो नव्वद म्हणजेच पंचाळीस टक्केपेक्षा दोनशेपैकी पंचेचाळीस टक्के मार्क्स घेणं गरजेचं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकता इथं देखील तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील तुमचं नाव याच्यामध्ये पाहायला भेटेल रोल नंबर वगैरे सर्व या ठिकाणी दिलेला आहे तर हा रायगड झेडपीचा प्रवेक्षिका या पदाचा निकाल देखील आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता अजून एक निकाल आलेला आहे तो म्हणजे नाशिक झेडपीचा जो की लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा आही ले ले आहे मित्रांनो आता राहिलेले भरपूर सारे अजून जिल्हा परिषदा आहेत काही पदांचे या ठिकाणी सहाय्यक पदाचे देखील जिल्हा परिषदांचे निकाल जे आहेत ते राहिलेले आहेत जसं की पुणे झेडपीचा निकाल राहिलेला आहे अजून तोही निकाल आला की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला जाईल लवकरच मित्रांनो हे राहिलेले निकाल जे आहेत ते प्रसिद्ध होतील आता आता सुरुवात झालेली आहे अंगणवाडी सेविकेची नॉन पेसाची मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लागत आहेत आता तुम्ही म्हणाल की हे रिझल्ट आहेत तर आमच्या राहिलेल्या परीक्षा देखील या ठिकाणी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यात कधी होतील तर मित्रांनो वारंवार तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहे की ह्या देखील परीक्षा तुमच्या राहिलेल्या शंभर टक्के लवकरच होणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो ग्रामशोक असेल आरोग्य सेविका आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि चाळीस टक्के आणि अंगणवाडी सेविकामधील मित्रांनो पेसाचा देखील या ठिकाणी एक्झाम ज्या आहेत त्या राहिलेले आहेत यांचे देखील वेळापत्रकं मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होतील काल परवाच ही न्यूज देखील आलेली आहे तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो ही सांगितलेली मी की याच्यामध्ये म्हटलेलं आहे जी मित्रांनो आचारसंहिता सध्या सुरू आहे म्हणजेच पुढील महिन्यामध्ये म्हणजे चार जून नंतर मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता जी आहे ती संपणार आहे चार जूनला या ठिकाणी लोकसभेचे निवडणुकीचे रिझल्ट लागतील त्यानंतर ही आचारसंहिता मित्रांनो संपुष्टात येईल त्याच्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे झेडपीची तुमची राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत त्याच्याबद्दल मित्रांनो कारण की आचारसंहितेमध्ये नियुक्त्या देता येत नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करता येते परंतु तशी मित्रांनो त्याची मान्यता जी आहे ती घ्यावी लागते निवडणूक आयोगाकडनं परंतु जिल्हा परिषदने त्याबद्दल मित्रांनो कुठलंच जे परिपत्रक आहे किंवा ग्रामविकास विभागानं किंवा आय बी पी एस कंपनीनं त्याबद्दल माहिती दिलेली नाही आहे अजूनपर्यंत की आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील की नाही त्याबद्दल परंतु मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर तर ह्या परीक्षा शंभर टक्के त्यांना घ्यावीच लागतील म्हणजे मित्रांनो तुमच्याकडं सध्या आता जर पाहिलं आपण ह्या महिन्याचे दहा दिवस आणि पुढचे एक पुढचा आठवडा पुढच्या महिन्यामधला म्हणजे एक मित्रांनो साधारणतः पंधरा ते सोळा दिवस राहिलेले एवढ्या दिवसानंतर तुमची पुढची राहिलेली जी पण पद आहेत मित्रांनो ग्रामशिवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका या पदांचे मित्रांनो वेळापत्रकं येतील किंवा डायरेक्टली हॉल तिकीट देखील मित्रांनो येऊ शकतात वेळापत्रकं नयता परंतु वेळापत्रक येऊ शकतात कारण की मित्रांनो सर्वात जास्त फॉर्म याच पदांसाठी आलेले आहेत ग्रामशोक असेल आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी त्याच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मित्रांनो स्लॉटनुसार वेगवेगळे आय बी पी एस कंपनी असेल किंवा टी सी एस असेल त्यांचे जे स्लॉट्स रिकामे आहेत त्यानुसार त्यांना परीक्षा घ्यावे लागतील त्याचबरोबर बाकी अजून भरपूर सारे डिपार्टमेंटच्या परीक्षा राहिल्या आहेत आदिवासी विकास विभाग असेल डी एफ एस एल असेल एम आय डी सी असेल आणि मित्रांनो या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागातील गट डची पदभरती असेल नागपूर आणि धुळेची ते देखील राहिलेले आहेत ह्या सर्वांच्या परीक्षा तुमच्या मित्रांनो जूनमध्ये या ठिकाणी त्याबद्दलचे अपडेट यायला सुरुवात होईल जूनमधून या ठिकाणी आचारसंहिता संपली की पुढचे मित्रांनो वेळापत्रक येऊ शकतात कंपन्यांमार्फत आय बी पी एस आणि टी सी एस मार्फत तर राहिलेल्या पदांच्या परीक्षा मित्रांनो जूनमध्ये तुमच्या पहिल्या आठवड्याच्या गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक यायला सुरुवात होईल जूनमध्ये तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे राहिलेली त्या पदांबद्दल तर ही संपूर्ण माहिती मित्रांनो आजची होती ज्याच्यामध्ये आज तीन रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहेत प्रसिद्ध झालेली आहेत याबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल अजून माहिती आलेलं नाही परंतु जशी माहिती येईल मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तकं हवं असतील तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल या, सेव सेव या पदांच्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश आहे शंभर टक्के ई एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला आरोग्य भरतीच्या तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे त्याचबरोबर त्यांचं आरोग्य भाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच जे की तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे हे हे देखील उपलब्ध आहे नवीन अभ्यासक्रमानुसार तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहेत कुठल्याही बुकस्टोरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच दोन हजार तेवीसमधील सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर ग्रामशोक पदाचे देखील परीक्षा होणार आहे त्यासाठी ग्रामशोक तांत्रिक डायरी आय बी पी एस पॅटर्ननुसार आहेत तांत्रिक प्रश्नावरती आधारित ही पुस्तकं आहे ग्रामशोक अभ्यासासाठी ग्रामशोक एकशे पंधरा प्रश्नपत्रिका संच हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांचं पुस्तक आहे टी सी एस आय या वन बी पी एस पॅटर्ननुसार आणि सामान्य ज्ञान या विषयासाठी देखील वनलायनर स्वरूपामध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वनलाईनर स्वरूपामध्ये जी एस जी के प्रश्नांचा समावेश असलेलं पुस्तक आहे हे देखील तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहे त्यांची इतर पुस्तकं आहेत जसं की वाहन चालक भरती तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे वाहन चालक या पदासाठी एस एस सीसाठी देखील मराठी माध्यमातून त्यांची पुस्तकं आलेली आहेत तर ही सर्व पुस्तकं विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केले मित्रांनो कुठल्याही बुकस्टोरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता